होम मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज पुन्हा एकदा माझ्यावर आहेत प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर प्राची जोगळेकर पात्रीकर. मॅम, तुमचं शो मध्ये स्वागत. नमस्कार. स्वयंपाकघर किंवा किचन म्हणजे गृहिणींसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. आपण बरोबर घराची सजावट म्हटलं की गृहिणीला सगळ्यात इंटरेस्ट असतो, तर माझ्या किचनमध्ये तुम्ही काय करून देणार, मला माझ्या सगळ्या वस्तू जागेवर राहतील ना, मला काही नवीन तर नाही घ्यायला लागणार, हे तिचे अगदी नेहमीचे प्रश्न असतात. बरोबर. पण त्यातही एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो, तो म्हणजे असा की हे स्वयंपाकघर नेमकं जर सजवायचं असेल तर सुरुवात कुठून करायची. ॲक्च्युली सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात होते ती वर्क ट्रँगलपासून. वर्क ट्रँगल म्हणजे कुकिंग, प्रिपरेशन आणि वॉशिंग. म्हणजे जिथे आपण जेवण बनवणार, जिथे आपण कटिंग चॉपिंग करणार, फ्रीजमधनं सामान काढणार, वस्तू बाकीचं धान्यधुन्य काढणार आणि धुवायची जागा, ह्या जर खूप लांब लांब असतील तर तिचे हेलपाटे घालण्यातच खूप वेळ जातो. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात होते ती इथून. त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा येतो तो ओटा. मग तो ओट्याची उंची किती पाहिजे, रुंदी किती पाहिजे, त्याच्यावर काय काय उपकरणं ठेवायची, त्या गृहिणी काही काय तिच्याकडे आहे आणि ती काय काय घेणार आहे हेही विचारत घेऊन मग डिझाईन केलं जातं. बरोबर. काय सांगाल, ओट्याची उंची आणि रुंदी याचा विषय जर निघालेलाच आहे तर किती असावी. आता आपण म्हणतो ना, व्यक्ती तितक्या प्रकृती, तसंच आहे. प्रत्येक गृहिणीच्या उंचीप्रमाणे जर ओट्याची उंची ठेवली ना, तर तिला काम करायला खूप सोपं पडतं. एक स्टँडर्ड डिझाईन जर केलं तर आम्ही ओट्याची उंची साधारण 32 इंच ठेवतो. पण आता आपल्या इंडियन लोक जर आपण बघितली, आपण भारतीय स्पेशली महाराष्ट्रीयन, खूप जण 5 फूट 5.25 फूट एवढीच असतात. मग अशा वेळेस आम्ही ती उंची 29 इंच इतकी कमी ठेवतो. आणि जर उंच असतील तर मग ती उंची 33 इंचापर्यंत वाढवतो. जर उंच असेल प्लॅटफॉर्म तर पोळ्या लाटायला खूप त्रास होतो. ही प्लॅटफॉर्मची उंची सामान जास्त ठेवायला जागा पाहिजे, किंवा सगळीच बनवतात तर आपणही तेवढाच बनवू असं म्हणून जर उंच बनवला तर पोळ्या करताना जो त्रास होतो तो आत ही उंची बरोबर ठेवल्यावर होत नाही. तसंच गॅसवर ढवळायला मग दिसत नाही बुटक्या गृहिणींना, तोही प्रॉब्लेम येत नाही. बरोबर. आणि रुंदीबद्दल काय सांगा. रुंदी साधारणपणे जर 30 इंच रुंदी मिळाली तर खूप फायदा होतो, की तुम्ही शेगडी ठेवलीत की त्याच्यापुढे तुमचं पोलपाट लाटणं, भांडी ठेवायला, बाकी वस्तू ठेवायला प्लॅटफॉर्मला खूप प्लॅटफॉर्मवर व्यवस्थित जागा राहते. पण निदान 24 इंच तरी प्लॅटफॉर्मची रुंदी लागतेच. ओट्याचा विषय तर अनायसे निघालेलाच आहे. जर ओटा बनवायचा असेल, जर कोणाकडे तसा अवेलेबल नसेल तर तो नेमका कशाचा बनवावा. ओटा बनवताना खाली कडप्पा दगड घातला जातो, तो थोडा जाडा असतो आणि मजबूत असतो. आणि त्याच्यावरती साधारणपणे ग्रॅनाईट घातला जातो, की ग्रॅनाईटवर कशाचेही डाग पडत नाहीत. त्याला पॉलिश केलं की तो चमकतो, पटकन साफ होतो. हा ग्रॅनाईट साधारणपणे ब्लॅक रंगाचा सगळ्यात जास्त वापरला जातो. पण काळ्या रंगाबरोबरच ग्रॅनाईटमध्ये इतरही अनेक रंग येतात. म्हणजे आपण किचनची रंगसंगती जशी ठरवणार असू, त्याच्याप्रमाणे ग्रीन, ग्रे, पिंक, मरून, ब्राऊन अशा वेगवेगळ्या रंगांमध्ये तो उपलब्ध असतो. वा. या ओट्यावर अनेक गृहिणींना सवय असते ती म्हणजे गॅस शेगडीच्या बाजूलाच ऑन किंवा आपलं मिक्सर ठेवणं, या सगळ्या गोष्टी ठेवायची खूप सवय असते अनेक गृहिणींना. तर नेमकी कोणती उपकरणं या ओट्यावर ठेवली गेली पाहिजेत. ओट्याच्या बाजूला जर तुम्ही मायक्रोवेव्ह किंवा मिक्सर ठेवलात तर त्याच्या खालून तुम्हाला ओटा पुसता येत नाही, त्याच्यामुळे ओटा नेहमी साफ करायला खूप त्रास होतो, कारण ही उपकरणं जड असतात. बरोबर. त्याच्यासाठी जर तुम्ही आता तुम्ही बघितलं तर फ्रीजमधनं जेव्हा आपण दरवाजा उघडून सामान काढतो तेव्हा ते ठेवायलाही कुठेतरी जागा लागते, किंवा फ्रीजमध्ये उरलेलं सामान ठेवायचं असतं तेव्हाही जागा लागते. त्यामुळे जर एक साईड प्लॅटफॉर्म किंवा साईड टेबल केलं आणि ते फ्रीजचा दरवाजा उघडल्यानंतर हाताशी येईल अशा तऱ्हेने ठेवलं तर ते तुम्हाला साईड टेबल म्हणूनही कामात येतं. त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यावर मिक्सर ठेवता येतो, त्याच्यावर तुम्हाला मायक्रोवेव्ह ठेवता येतो, हँड मिक्सर वापरता येतो, खूप जणांकडे टोस्टर वापरतात, सँडविच टोस्टर वापरतात, हे सगळं त्या साईड टेबलवर ठेवता येतं. बरोबर. वॉटर प्युरिफायर हा एक किचन मधला सगळ्यात महत्वाचा घटक आहे, तर तो नेमका कसा असावा आणि त्याची जागा कुठे असावी. वॉटर प्युरिफायरला तुम्हाला वॉटर इनलेट लागतं, कधीतरी पाणी सांडतं, त्याच्यामुळे तो सिंकच्या जवळच असावा. आणि त्याचबरोबर जर तुम्ही खूप जणांना माठातलं पाणी प्यायला आवडतं किंवा तांब्याच्या पिंपातलं पाणी प्यायचं असतं, मग अशा लोकांसाठी वॉटर प्युरिफायरच्या खालीच जर माठ किंवा पिंप ठेवायची जागा केली तर वॉटर प्युरिफायरमधनं डायरेक्ट त्यांना पाणी माठ किंवा पिंपात भरता येतं. म्हणजे आधी कशात तरी भरा मग त्याच्यात होता, हा त्रास आणि वेळ वाचतो. बरोबर. किचनमध्ये स्वयंपाकाशी निगडीत अनेक गोष्टी ठेवल्या जातात, अनेक उपकरणं ठेवली जातात. बरोबर. पण एक अशी वस्तू ठेवली जाते जिचा किचनशी काही संबंध नसतो आणि ती म्हणजे वॉशिंग मशीन. अगदी बरोबर आहे. तर या वॉशिंग मशीनचं नेमकं काय करायचं, तिचं स्वयंपाकघरात काय काम, असा प्रश्न आहे माझा. तिचं स्वयंपाकघरात काम काही नसतं, पण तिला घरात कुठेही दुसरीकडे जागा नसते, कारण वॉशिंग मशीनला तुम्हाला पाण्यात पाणीही लागतं आणि त्याला ड्रेनेजही लागतं. बाथरूम इतक्या छोट्या असतात की बाथरूममध्ये जागा नसते, बेडरूममध्ये ठेवू शकत नाही, हॉलमध्ये ठेवू शकत नाही, म्हणून ते चक्क किचनमध्ये घुसवलेलं असतं, कारण त्याला दुसरा पर्याय नसतो बरेचदा.
आणि मग त्याच्या अनुषंगाने आजूबाजूची खूप जागा फुकट जाते. अशा वेळेस जर फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीन घेतलं तर मग आपल्याला वॉशिंग मशीनच्या वरची जागा पूर्णपणे वापरता येते. बरोबर. वॉशिंग मशीनच्या वरती जर प्लॅटफॉर्मच्या शेजारी सिंकच्या बाजूला ठेवलं तर ओटाच आपण वॉशिंग मशीनच्या वरती एक्सटेंड करू शकतो. ओटा जर ते वॉशिंग मशीनच्या वरती वाढवला तर वॉशिंग मशीनला ड्रेनेज पाणी सप्लाय तिकडेच मिळतो आणि वरती ग्रॅनाइटचंच त्याच्यावरती टॉप आल्यामुळे त्याच्यावर तुम्ही माठ धुतलेली भांडी अशा गोष्टी तिथे ठेवू शकता. ओके. किचन जर सजवायचं असेल तर अर्थात फायद्या तोट्यांचाही विचार करावा लागतो. तर नेमकं काय अशा गोष्टी आपण लक्षात घ्या. किचनचं तुझं म्हणणं मला कळलं. त्याच्यात युजली काय होतं की आपण जेव्हा किचनला ट्रॉलीज देतो तेव्हा तो खर्च सगळ्यांच्या डोळ्यात खूप येतो, कारण तो न दिसणारा आणि शोभेचा भाग नाही आहे, त्याच्यामुळे लोक त्याच्यावर खर्च करायला थोडी काकू करतात. पण सोयीच्या दृष्टीने विचार केला आणि जागेची किंमत जर तुम्ही पाहिली तर ती जागा पुरेपूर वापरायची असेल तर ट्रॉलीला दुसरा पर्याय नाही. बरोबर. बरं, असंही नाही की प्रत्येक वस्तू तुम्हाला ट्रॉलीमध्ये ठेवायला लागते. म्हणजे तुम्ही ट्रॉली आणि खणाचं जर कॉम्बिनेशन केलं तर मग तुमची किंमतही फार वाढत नाही आणि उपयोगही पुरेपूर होतो. तसं छोट्या वस्तू, छोटे डबे, चमचे, छोटी भांडी, तुमची रोजची कुकिंगची भांडी, कढया, ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला ट्रॉलीमध्ये ठेवल्या तर पटकन सापडतात. एक काढायची म्हणजे पाटची काढायला जो त्रास होतो तो त्याच्यामध्ये होत नाही. आणि तुमचे जसे मोठे डबे असतात की डाळ तांदळाचे डबे म्हणा, कणकेचा डबा म्हणा, धान्यांचे डबे म्हणा, हे तुम्ही खणामध्ये ठेवू शकता. अगदी. म्हणजे ट्रॉलीच्या म्हणजे बजेट पण आपण थोडं सांभाळतो आणि उपयोग व्यवस्थित झाला पाहिजे, त्रास होऊ नये. बरोबर. कारण किचनमध्ये प्रत्येक वस्तू जर जागच्या जागी असेल आणि ती पटपट हाताशी लागेल त्यावेळेस मिळाली तर काम खूपच सुखर होतं. पण असंही अनेकदा पाहण्यात येतं की किचनमध्ये फ्रीज हा हवा आणि आता घरोघरी फ्रीज ही अत्यंत महत्वाची वस्तू झालेली आहे. पण जसं आपण म्हणतो की कुठेतरी जागा मिळत नाही म्हणून आपण वॉशिंग मशीनला किचनमध्ये घुसवतो, तसं कुठेतरी फ्रीजला जागा मिळत नाही म्हणून त्याला बेडरूममध्ये किंवा हॉलमध्येही घुसवलं जातं, तर हे कितपत योग्य आहे? नाही, अजिबातच योग्य नाही. कारण फ्रीज तुम्ही जास्तीत जास्त डायनिंग टेबलजवळ हलवू शकता, पण फ्रीज शक्यतो किचनमध्येच असावा. कारण किचनशी निगडीतच तो आहे, तुम्हाला सारखं फ्रीजमधनं वस्तू काढून घ्यायच्या असतात. मी जो वर्क ट्रायंगल तुला म्हटलं त्याच्यामध्ये हे फार इम्पॉर्टंट आहे की फ्रीजची जागा तुम्हाला तुमच्या कुकिंग स्पेसपासून जवळ पाहिजे. नाही तर तुम्ही दरवेळेस भाजी काढायला तिथपर्यंत जाणार, परत ओट्याजवळ येणार, परत सामान ठेवायचं तर परत ते ठेवायला जाणार, ह्याच्यामध्ये वेळ अतिशय अमूल्य असा वेळ खरा जातो. मॅम, तुम्ही पुन्हा एकदा इथे आलात आणि गृहिणींना खास करून किचन कसं असावं, वेळ कसा वाचवावा याच्या वेगवेगळ्या टिप्स दिल्यात, त्याबद्दल खरंच धन्यवाद.